दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर तुळजापूर रोडवरील कासेगावजवळ मंगळवारी 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 सुमारास सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. यामध्ये 6 प्रवासी जखमी झाले. माधव वैजनाथ कदम वय 51 राहणार लातूर, सुभाष सखाराम गायकवाड वय 75 हडपसर जिल्हा पुणे, रामलिंग होटकर वय 64 राहणार बागलकोट कर्नाटक, संजीव व्यंकटराव सुकणे वय 53 उदगीर लातूर, नारायण नरसिंग गायकवाड वय 52 राहणार वागदरी उस्मानाबाद आणि किसन भगवान होळकर वय 60 राहणार लातूर अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी दुपारी 1:00 सुमारास सोलापूर बसस्थानकातून बस प्रवाशांना घेऊन लातूरकडे निघाली होती. एसटी बस कासेगावाजवळ आली असता अनोळखी चारचाकी वाहनाच्या चालकाने एसटी बसला रस्त्याच्या बाजूला दाबले. अचानक घडलेल्या प्रकाराने एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन आदळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मुकामार लागला. 6 प्रवाशांना खरचटल्याने दुपारी 4:00 सुमारास रुग्णवाहिकेतून सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व रुग्ण शुद्धीवर असून या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.